नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी बसलेलो आहे ओल्ड वॅगनरमध्ये ही गाडी आहे दोन हजार सात ची वॅगनर एलेक्स आहे तर आता तुम्हाला या गाडीची एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे की हे पॅडल्स आता हे एक एक्स एक लिटर ब्रेक आणि क्लच आता तुम्हाला हे पॅडल्स बघूनच एक गोष्ट समजली असेल की हे जे ब्रेक पॅडल आहे ते किती एक्स लिटरच्या जवळ आहे आणि त्याच्यामधली गॅप बघा आणि ह्याच्यामधली गॅप बघा तर तुम्हाला वाटेल की हे पॅडल क्रॉस आहे पण हे, हे जे आहे ना कंपनीपासूनच हे पॅडल जे आहे ते थोडंसं क्रॉस दिलेलं आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की असं का तर पहिलेची जी कंपनी होती त्यांच्यामध्ये इतकं काही हे नव्हतं त्याच्यामुळे हे जे पॅडल्स आहेत ते थोडं इकडे जवळच दिलं आहे पण ते भरपूर धोकादायक असू शकतं कारण ज्यावेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी आपण एक्सिटरवर हा जो पाय असतो तो ठेवतो हो आणि याच पायाने आपण ब्रेक मारतो आणि क्लच जो आहे तो या पायाने मारतो तर आता हे जवळ ठेवण्याचं कारण असं की आपला जो पाय आहे तो इझिली पोचवा पण इतकंही जवळ ठेवणं बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे हे कंपनीचं खरं तर हे कंपनीपासून आलेलं आहे हे आजीव कधी म्हणजे असं क्रॉस वगैरे किंवा जवळ वगैरे केलेलं आहे हे कंपनी फिटेड अजूनही तसंच आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या गाड्या येत होत्या म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशनच्या त्या गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम होता पण तो आता आपल्याला हे जे पॅडल बघितलं तुम्ही तर आता पॅडल थोडं इकडे आहे मध्ये सेंटरला हे पॅडल दिलेलं आहे पण त्यावेळी येत होतं हे जे आहे ना खूप धोकादायक आहे आपल्यासाठी कारण आपण ज्यावेळी गाडी चालवतो असा पाय असतो आणि इथे ब्रेक मारतो ज्यावेळी आपल्याला पॅनिक ब्रेकिंग म्हणजे आता समजा आपण हायवेल चाललो आहे आणि पुढच्या गाडीने ब्रेक मारला आणि आपल्याला जर ब्रेक, कर आप आप ब्रेक करायचा असा तर इथे आप आपला पाय आहे इथून आपल्याला ब्रेक करायच्या वेळी काय होईल असा पाय जर इथे घेतला तर आपलं जे एक्सिलेटरवर आहे ते बघा चप्पल जे आहे ते असं लागून सुद्धा दाबलं जातंय आता तोच आता मी ज्यावेळी गाडी चाललो आहे त्यावेळी मला ही गोष्ट रिअलाईज झाली म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता तुम्हाला जर डायरेक्ट अर्जंट ब्रेक मारायचा आहे त्यावेळी तुमचा असा एक्सिलेटरवर पाय आणि तुम्ही ब्रेकवर पाय ठेवला तर तुमचं एक्सिलेटर जे आहे ते सुद्धा दाबलं जातं आहे तर हे एक कंपनीने त्यावेळी खूप म्हणजे वेगळं धोकादायक गोष्ट अशी निर्माण केली होती पण ती त्यावेळी कोणालाही इतकी हे झाली नाही आत्ता आपल्या गाड्यांमध्ये आत्ता कंपनी नवीन जी सुधारणा केलेली आहे त्यामध्ये हे पॅडल जे आहे ते थोडं इकडे केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं या पॅडलबद्दल हे नक्की सांगा हे जे पॅ ब्रेक पॅडल आहे ते आपल्या गाडी चालवण्यासाठी खूप धोकादायक आहे तुमच्या गाडीमध्ये सुद्धा जर असा असेल तर तुम्ही गाडी चालवताना जरा सांभाळून गाडी चालवा किंवा मग चप्पल काढूनच गाडी चालवा किंवा मग शूज घालून कारण आता मा मी चप्पल घालून गाडी चालवतोय त्यावेळी बघू शकता तुम्ही माझं डायरेक्ट दोन्ही याच्यावर पाय पडतोय आणि हे खूप रिस्की खूप म्हणजे खूप ज्यावेळी आपण गाडी फास्ट चालवतो त्यावेळी आपल्याला जर अर्जंट ब्रेक मारायचा झाला त्यावेळी आपल्यासाठी ब्रेक हा लागणार नाही आणि एक खूप रिस्क आणि एक धोका आणि आपली जी गाडी आहे ती पुढच्या गाडीला कोणती गोष्ट असेल त्याला जाऊन ठोकू शकते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आजची छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती नक्कीच तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आवडली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर सुद्धा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी नका अशाच नवीन इन्फॉर्मेशनसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद